आपण पाहता एबीपी माझा या विशेष गप्पांमध्ये आपलं स्वागत. काही गोष्टी अशा असतात ज्यांच्या बरोबर आपलं एक खास कनेक्शन असतं, ऋणानुबंध असतात. वर्षाच्या शेवटी एक जाहिरात हमखास तुमचं आमचं वर्षानुवर्ष लक्ष वेधून घेतेय, ती म्हणजे कालनिर्णय या दिनदर्शिकेची. तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये किंवा फ्रंट स्क्रीनला कितीही मोठे कॅलेंडर्स असले तरी घरातल्या भिंतीवरच्या कॅलेंडरमध्येच पाहायची आपल्या सगळ्यांनाच किंबहुना आपल्या घरच्यांना सुद्धा सवय झालेली आहे. आणि मागील अनेक वर्ष ही गोड सवय आपल्याला लावली आहे कालनिर्णयाचे सर्वेसर्वा जयंत साळगावकर आणि त्यांची पुढची पिढी असलेल्या जयराज साळगावकर यांनी. कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे एक पक्क समीकरण मनामनात तयार झालंय. कालनिर्णयचा चाहता वर्ग देशाबाहेर जरी गेला तरी नवं वर्ष सुरू होण्याआधी कालनिर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आपल्याला तारीख, वार, दिनविशेष यांच्या पलीकडे जात कॅलेंडर बघण्याची नाही तर वाचण्याची गोडी निर्माण केली ती सुद्धा कालनिर्णयानंच. 1973 साली कालनिर्णयचा जन्म झाला. सध्या 9 भाषांमधून प्रकाशित होणाऱ्या कालनिर्णयचा खप मराठी भाषेतच 48 लाखांच्या आसपास आहे. तर आज नव्या वर्षाची चाहूल लागत असताना कालनिर्णयचे जयराज साळगावकर यांच्याशी आपल्याला बातचीत करायची आहे. कालनिर्णयच्या जन्मकथेपासून ते अगदी आत्तापर्यंत कालनिर्णय कशी प्रगती करते याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार. कालनिर्णय आम्ही सगळी म्हणजे कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष घरातल्या भिंतीवरती पाहतात, पण या कालनिर्णयाचा जन्म केव्हा, कसा आणि कधी झाला? तुम्ही म्हणता तसं 1973 साली कालनिर्णयचा जन्म झाला. त्याच्या आधी माझे वडील जयंतराव साळगावकर हे ज्योतिषी होते आणि ते निर्णयसागरमध्ये ज्योतिष लिहायचे आणि ते नुसतंच कॅलेंडर होतं, ते काय कालनिर्णय नव्हतं. त्यामुळे फक्त ज्योतिषच असायचं त्याच्या मागे. कालनिर्णयने सुरुवातीपासूनच पानाची महिन्याची मागची बाजू वापरायला सुरुवात केली आणि सुरुवातीला मंगला बर्वे मेनली मेनू आणि लेख दोन्ही लिहित होत्या आणि नंतर इतर लेखक लिहू लागले. आमचे कुटुंबाचे आणि साहित्य क्षेत्रातील लोकांचे संबंध खूप चांगले होते कारण एक काही वडील लोकसत्तेत होते, त्यामुळे पत्रकार ओळखीचे होते, लेखक ओळखीचे होते, चांगले लेखक मिळत गेले आणि वृत्तपत्रात चांगले रिव्ह्यूज येत गेले. रिव्ह्यू हा महत्त्वाचा भाग असतो, जाहिरातीपेक्षा रिव्ह्यू लोकांना अधिक विश्वासार्ह वाटतो. त्यामुळे हळूहळू ते वाढत गेलं. सुरुवातीला 10,000 प्रती छापल्या होत्या, त्यात खपकील की नाही याची भीती होती कारण तेव्हा आमच्या वडिलांचा जुना धंदा शब्दकोड्याचा होता, तो बंद पडून त्यातून खूप नुकसान झालं होतं. ते नुकसान फेडण्यासाठी नोकरी करूनही मला चाललं नसतं, परदेशातही जायची धारं बंद होती. तेव्हा या धंद्यातूनच पैसे कमवायला पाहिजेत या जाणीवेने आणि त्या धंद्याची काही अंग वडिलांकडे होती. मी प्रिंटिंग प्रोसेसमध्ये शिकत होतो, ऑफसेट वेब ऑफसेट प्रिंटिंगमध्ये काय आहे मला माहिती होतं, कळत होतं. आणि ते कन्व्हेन्शनल शीटफेडवरून जेव्हा ते वेबवर गेलं, म्हणजे आता आपण पाहिलं रोटरीवर जे गेलं त्यामुळे त्याची वाढ झाली. ते कन्व्हेन्शनल ॲडव्हर्टायझिंगमधून प्रेसची कॉपी वडील फार सुंदर लिहायचे, त्या कन्व्हेन्शनल ॲडव्हर्टायझिंगमधून ते जेव्हा टेलिव्हिजनवर गेलं, टी व्ही सुरू जेव्हा झाला तेव्हा त्याला आणखीन मोठं, कारण आम्ही सगळे उत्कृष्ट कार्यक्रम घेत असो आणि ते टी व्ही सेंटरमध्ये कुठले काय कार्यक्रम चांगले होणार आहेत, आणि आमच्या कॉलेजचेच बरेच लोक तिकडे कॉलेज संपलं की तिकडे जायचे असं म्हणायचे की रुगिया कॉलेजमधून तिथे एक बोगदा घडलेला आहे. तर विनय आपटे होते, विनय धुमाळे मोठे मोठे पुढे झालेले डायरेक्टर्स होते, ते कार्यक्रम मिळत गेले आणि चांगलं प्रमोशन होत गेलं, प्रॉडक्ट चांगला राहिला. पु ल देशपांडेंसारखा लेखक त्यात लिहू लागला. पुलांना लोकांनी हिणवायला सुरुवात केली होती, काय होत मी काय कॅलेंडरवर का लिहित. पुलांचा पहिला लेख कुठला होता, काय लिहिलं पुलांनी पहिल्यांदा कॅलेंडरमध्ये? नव्या वर्षाचे स्वागत हा त्यांचा पहिला लेख होता आणि तो लेख असा इतक्या शब्दात लिहिला होता बरोबर की तो लेख छापल्यानंतर फक्त भविष्य पंचांग एवढीच जागा राहील, म्हणजे इतक्या त्यांनी ते हुशारीने कल्पकतेने अप्रतिम लेख होता. पण दुसरं काहीच जाऊ शकलं नसतं त्या पानावर, असा त्यांनी तो पोझिशन केला होता आणि त्याला त्यांना खूप प्रतिसाद आला. आणि पुलांना जनमानसाची नाडी बरोबर माहिती होती. त्यानंतर दरवर्षी ते लिहू लागले. दुर्गाबाई भागवत लिहू लागल्या, त्यांच्या भगिनी कमलाबाई सोहनी आहारतज्ञ त्या लिहू लागल्या. मोठे गंगाधर गाडगीळ लिहित होते, मेपूर हेगे लिहित होते, जे मराठीतले जे दिग्गज लेखक आहेत ते सगळे कालनिर्णयमध्ये लिहित होते आणि त्यामुळे कदाचित ती दिनदर्शिका वाचायची सवय लागली. म्हणजे अजूनही असा कित्येक मोठा वर्ग असतो की जो 1 तारखेला कालनिर्णय काढतो भिंतीवरनं, तो हातात घेऊन बसतो आणि तो आधी सगळा शेवटपर्यंत वाचतो. ती म्हणजे
त्याच्या मागचं काय रहस्य आहे, म्हणजे असं काय कालनिर्णयाने दिलंय की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाचनाची सवय लागली दिनदर्शिकेच्या, आणि ते छापावं म्हणजे त्या पानामागे ते छापावं ही ओरिजिनली संकल्पना कुणाची? ती संकल्पना माझी, त्या पानामागे लेख छापावेत ही संकल्पना माझी. भविष्य वडिलांचं असायचं, पंचांग असायचं, आणि हे लेख छापताना मी इकॉनॉमिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पण मार्केटिंग नंतर शिकलो. ही मला जाणीव असल्यामुळे आपला ग्राहक कोण ते प्रोफेशनली केलं अत्यंत. आणि माझ्या बरोबरचे अनेक लोक आय एममध्ये जाऊन आले होते, तर म्हणजे गेले होते किंवा त्यांना कल्पना होती त्याची. नंतर माझे एक मित्र आता गेले सुहास फडके म्हणून, त्यांनी मला एकदा हिंदुस्थान लिव्हरच्या चेअरमनचं एक भाषण दिलं गांगुली, ज्यांनी हिंदुस्थान लिव्हरचं ग्रामीण रुरल मार्केटिंगची नीव घातली. ते पुस्तक मला आदर्शवत वाटलं, ग्रामीण मार्केट म्हणजे काय. आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही भरभर पसरत गेलो टेलिव्हिजनमुळे, आणि खरी ग्रोथ ही ग्रामीण भागातच होते अशा प्रॉडक्टची. तर त्यामुळे मग महिला हा वाचक वर्ग, न्यू होम मेकर, नव्यानं जी मुलगी, तुमचं लग्न झालं असेल, तुम्ही नवीन घर बसवता, माझ्या आईचं कालनिर्णय ते तुमच्या घरात येते, ते आईशी नातं, असं प्रमोशन करत गेलो. बरं, तो एक वेगळाच प्राणी आहे कालनिर्णय हा. त्यामध्ये किस्से पण असतात, नुसके पण असतात, रेसिपीज पण असतात, मुहूर्त पण असतं, ललित असतं, विनोद असतो. हा असा प्रॉडक्ट मिक्स त्याचा असा सर्वसमावेशक आहे, त्याच्यामुळे तो वाचनीयच ठरतो असं नाही, तर दरवर्षीचं कालनिर्णय कोणी फेकून देत नाही. आणि माझ्या आईकडे सुद्धा एवढा एवढा कठ्ठा होता असं भिंतीला लावलेला, हे जुनेही ठेवलेले असतात सगळे, की यांनी यावेळेला काय लिहिलं होतं. आणि त्याचा जो सेंटर पॉइंट आहे तो उपयुक्तता आहे, काम की बात आहे. फालतू फिक्शन त्यात कधीच नसतं, की ज्या गोष्टी उपयोगी येतात त्या गोष्टींविषयी. इव्हन लेखक आहे, आता पुलंनी नवीन वर्षाचे नवीन संकल्प, किंवा दळवीनी अशी थीम घेतली होती की एक सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स आहेत, आणि आता ती श्रीकांत भोजेवार चालवतात. आता विनोदी आणि उपयुक्त म्हणजे रिलेव्हंट असं लिखाण करणं कठीण आहे, ते दळवी करत होते, भोजेवार करतात. आणि कालनिर्णयचं महत्वाचं अंग असं आहे की ते कालनिर्णयमध्ये पहिली वेबसाईट कालनिर्णयने चालू केली, जगात त्याचा नंबर 42 होता. ऍप पहिलं कालनिर्णयने चालू केलं, वेब ऑफसेटचं कलर प्रिंटिंग आम्ही चालू केलं, टाइम्स ऑफ इंडियाचे जॉब आम्ही करत होतो. आणि दिनदर्शिकेची ऍड ही सुद्धा कदाचित कालनिर्णयचीच पहिली ऍड असावी, तर त्या जाहिराती सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत, त्यांची एक वेगळी गंमत, एक वेगळी कहाणी आहे. सर, असं आहे की कालनिर्णय म्हटलं की भिंतीवरी कालनिर्णय असावे हे वाक्य आणि त्याच्या ऍडव्हर्टिजमेंट्स या वर्षानुवर्ष त्याच आहेत, आणि त्या प्रेक्षकांना आजही पाहायला आवडतात. म्हणजे त्या ऍडव्हर्टिजमेंट्समधले अभिनेते अभिनेत्री ज्या आहेत त्या आता खूप वयाने मोठ्या झाल्यात, पण तरीसुद्धा ती जाहिरात पाहायला आवडते. त्या जाहिरातीमागची गोष्ट काय? ती जाहिरात वेगळ्या प्रकारे केलेली असते आणि त्याचा एक मूड वेगळा असतो, असा तरंगता मूड असतो. कुठल्याही प्रकारचं अॅग्रेशन त्यात नसतं किंवा कुठलीही भूमिका नसते. आता ही कालनिर्णय द्याना, कालनिर्णय घ्याना, आता परत त्या लोकांची मागणी आली ती आम्हाला जाहिरात बघायची आहे म्हणून आम्ही ती लावली. आता वडावकर नाही आहेत त्यातले, तरी पण ती लोकांना इतकी आवडते. पण ते वाक्य कालनिर्णय घ्याना, कालनिर्णय द्याना, ते कोणी लिहिलंय आणि ते कसं सुचलं? ते मला सुचलं दादर बीबीला, हे रिटेलचे विक्रेते असतात विकत, त्याचा सर्वे करायला मी गेलो होतो, किती आहेत स्टॉक, किती आहे, कसं डिमांड आहे. तर ते ओरडत होते, कालनिर्णय घ्या, कालनिर्णय घ्या. तर म्हटलं हा माझा माणूस आहे, याला प्रमोट केला पाहिजे. आणि मग ते तीन भाषेत आपोने लोणे, तीन भाषेत लिजी दिजी, आणि त्या तीन मुली त्यातल्या वापरल्या ज्या टॉपवर होत्या त्या, आणि विनय आपटेने डिरेक्ट केली होती ती. आणि सगळ्यात पहिली ऍड माझ्या मध्ये ती कदाचित ती जयंतराव साळगावकरांनी लिहिलेली असावी, भिंतीवरी कालनिर्णय असावी, भविष्य मेनू आरोग्य ती त्यांनी लिहिलेली. तर ती म्हणजे कालनिर्णयची जाहिरात करावी असं बेसिकली का वाटलं? त्यांना जाहिरातीचा खूप चांगला सेन्स होता, त्या शब्दकोडांच्या जाहिरातीचे फार सुंदर लिहायचे, ते चांगले कॉपीरायटर होते ते, आणि संत साहित्याचा अभ्यास असल्यामुळे तो ब्लेंड यायचा त्यांच्या, म्हणून ते भविष्य मेनू हे रामदास स्टाईलचं आहे, ते माझ्याकडे नाही, माझं वेगळं. पण मग आता इतके म्हणजे टेक्नॉलॉजी बदलते तसं जाहिरातींचे सूर किंवा जाहिरातींचे टॅगलाईन्स हल्ली सर्रास बदलताना दिसतात, पण तुम्ही तरी काही त्या बदलल्या नाहीत इतक्या वर्षात, तर खरं तर त्याची आता गरजच पडली नसेल किंबहुना, बरोबर? नाही, ते इतकं ऍप्ट आहे की ते कुठे असावं हा प्रॉब्लेम सांगितलं ना, ते एक वेगळंच जनावर आहे. त्यात लेख असतात, पंचांग असतं, टाइम टेबल असतात, त्याचं ते एक्सप्लेन करायला ते काय आहे, ह्याला आम्हाला खूप वेळ लागला, म्हणून भिंतीवरही कालनिर्णय असा आहे.
त्याची पोझिशन जिओग्राफिकल ठरवून मग 12 महिने के 12 पन्ने म्हणजे हे 12 महिन्याचं पंचांग आहे. हे एक्सप्लेन करायला आम्हाला खूप त्रास झाला कारण असा प्रॉडक्ट जगात नाहीच आहे. आता 2019 कालनिर्णय सगळ्यांच्या घरी पोहोचलेला आहे पण मग तुम्ही किती आधीपासून पुढच्या वर्षीच्या कालनिर्णयाची तयारी करता? 2020 कालनिर्णय ते तयार झालंय का किंवा त्याचं डिझाईन तयार आहे का, त्याची प्रक्रिया सुरू झालीय का, कशी असते ही सगळी प्रक्रिया? 15 डिसेंबरला आमची पत्र रवाना होतात पुढच्या वर्षीच्या सगळ्या लेखकांना. अच्छा. पण चांगल्या लेखकांना चांगला वेळ द्यायला लागतो आणि वर्ष संपायच्या ती पत्र त्यांना पोहोचलेली असतात विषयासहित. आम्ही आधी विषय निवडतो मग लेखक असा तो क्रम आहे. तर त्यामुळे आता मारुती चितमपल्लींचा लेख पाहिजे पण ते खूप आजारी आहेत कळलं काल, असा त्याचा ट्रॅक ठेवायला लागतो आणि ऑगस्ट पासून त्याची छपाई चालू होते कारण ते सर्व दूर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पोहोचायचं असतं, 7 भाषांमध्ये असतं, त्याचे एडिटर्स वेगळे असतात, त्यांचा मजकूर वेगळा असतो. खुद्द कालनिर्णयाच्या जवळजवळ 36 आवृत्त्या आहेत, जिल्हा निहाय अशा, आणि पॅरल प्रॉडक्ट आहेत. म्हणजे ते ती वॉरशिप टेक्नॉलॉजी आहे, तुमची जी एअरक्राफ्ट कॅरियर असते मेन तिच्या भोवती डिस्ट्रॉयर्स प्रोटेक्टर्स अनेक नौका असतात, तशी आमची जी कॅरियर कालनिर्णय मेन जो प्रॉडक्ट आहे त्याच्या भोवती स्वादिष्ट आरोग्य असे अनेक प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे कॉम्पिटिशनला वाव कुठे स्पेस ठेवायचीच नाही म्हणून म्हटलं आपणच आपल्याची कॉम्पिटिशन करायची. बरोबर. नवीन वर्षाच्या स्वागतासोबत आपण घरोघरी कालनिर्णयचंही स्वागत करत असतो आणि त्याच निमित्तानं कालनिर्णयचे जयराज साळगावकर आज आपल्यासोबत आहेत. तिसरी पिढी आताही म्हणजे कालनिर्णयच्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी झालेली साळगावकरांची तिसरी पिढी, या 3 पिढ्यांमध्ये पिढ्यांमध्येही कसे बदल झाले आणि कालनिर्णयमध्येही कसे बदल झाले? जसा काळ बदलतो तशी परिस्थिती आसपासची बदलत असते, तशा लोकांच्या सवयी बदलत असतात, तशी लोकांची भाषा बदलत असते, तसे लोकांचे वागण्याचे पॅटर्न्स बदलत असतात. आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट हा एक जसा हे आहे तशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या घडत असतात आणि ते त्या पिढीला आपोआपच ॲक्सेप्ट करायला लागतं आणि त्या भाषेत बोलायला लागतं. स्टार्टअप आता काही पूर्वी नव्हतं पण त्याला स्टार्टअप म्हणत नव्हते पण ती एक परिभाषा होती, त्यामुळे तो बदल आपसूक घडत असतो, नाही घडला तर ती पिढी किंवा ती व्यक्ती ऑब्सोलीट होती, फेकली जाते बाहेर. कुठलीही गोष्ट बघताना पण ती स्वच्छ सुंदर दिसली की ती आणखीन भावते आणि ती खूप काळ लक्षात राहते. कालनिर्णयचं तसं झालंय की कालनिर्णय दिसताना त्याची रंगसंगती इतकी शांत असते बघताना नजरेलाच शांत वाटते, तर रंगसंगतीबद्दलचं मत काय तुमचं, म्हणजे ती किती कशी असली पाहिजे? आता ती छानच आहे पण इतर कॅलेंडरशी तुलना नाही म्हणणार आपण, पण तुमचं मत काय त्यावर? हे बघा आमचं ते डिझाईन आहे ना हे आहे अपमार्केट डिझाईन आहे, त्यात आम्ही ब्लॅक वापरत खूप कमी वापरतो आणि ते त्याचे जे आकडे आहेत ते कमल शेडगीने केलेले आहेत सुरुवातीचे आणि तेच आम्ही हॅमर करतो. आम्ही ते बदललेले नाहीत, कमलने एकदा ते बदलले होते पण मग वडिलांनी मार्ग काढला चला या आकड्याचा आपण हिंदी काढूया म्हणून आणि कारण कमल ऐकत नव्हता, तर त्यामुळे ते असं सुदिंग पेस्टल कलर ही त्याची स्टाईल आहे सुरुवातीपासूनची आणि आता ती बदलली तर ती ऍक्सेप्ट होणार नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की कालनिर्णय हा एक रिफॉर्म आहे. तुम्ही बेसिकली पाहिलं तर पूर्वीच्या जमान्यात कालनिर्णयची गरज का निर्माण झाली, संधी आम्ही कुठे पाहिली, ती गॅप कुठे पाहिली, तर घटका पाळामध्ये देत वेळ देत होते, तासा मिनिटात पंचांगचे लोक वेळ देत नव्हते कारण त्यांची परंपरा ते बदलू इच्छित नव्हते. कुठलीही परंपरा बदलायला कोणी तयार नसतं. अब्रेवेशन जायचे उभा म्हणजे उत्तरा भाद्रपदा आणि ते कळायचं नाही लोकांना, ते आम्ही सोपं केलं, तासा मिनिटात दिलं, फुल फॉर्म दिले आणि काही गोष्टी बाद केल्या पण जुन्या होत्या त्या, याची काही गरज नाही याची काही गरज आणि मॉडर्न गोष्टी आणल्या. तर तो एक रिफॉर्म आहे, त्यामुळे माणसाला घरबसल्या कळायला लागलं की आज संकष्ट चतुर्थी आहे, चंद्रोदय 7-23 आहे, तो करू लागला किंवा ती करू लागली. मग कुठेतरी विचारायला देवळात जा, मग कोण जाते कटकट करायला? पंचांग घरी घरोघरी पोहोचवलं खरं तर कालनिर्णयच्या माध्यमातून. पंचांग अगदी बरोबर. कालनिर्णयची सगळी व्याप्ती किती मोठी आहे, किती लोकांना कालनिर्णयमुळे रोजगार मिळतो, कालनिर्णयच्या किती प्रती दरवर्षी छापल्या जातात, किती प्रती घरोघरी पोहोचतात? रोजगार आमच्याकडे इन हाऊस मिळतोच लोकांना
नंतर जे बाइंडिंग किंवा फिनिशिंग करायला येतात तसे दोन अडीचशे लोक असतात आणि एक 5,500 मुलं फिरतात घरोघरी किंवा व्हेंडर्स असतात विकणारे आणि अनेक मुलं दिवाळीच्या सुट्टीत दारोदारी जाऊन काल निर्णय विकून आपला शिक्षणाचा खर्च भागवतात. त्यांच्याकडून विकत घ्यायला सुद्धा ग्राहक अधिक उत्सुक असतो कारण एक अशी चॅरिटीची भावना त्याच्यात आहे, त्याचं पोझिशनिंग तसं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरती विकलं जातं, वृत्तपत्रांचे विक्रेते ते विकतात, त्याचं डिस्ट्रीब्युशन खूप स्ट्रॉंग आणि सेट आहे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणला सर की उपयुक्तता हे तुमचा गाभा आहे आणि ती उपयुक्तता अगदी गृहिणींपर्यंत असते, म्हणजे कालनिर्णयाच्या तारखांच्या चौकटीमध्ये आपण लिहिणाऱ्या सूचना एकमेकांना माहिती पोहोचवायची असेल तर हे लावलं ते लावलं हे सुरू केलं हे जोपर्यंत गृहिणी करू शकतात तोपर्यंत निश्चित कालनिर्णयाची उपयुक्तता ही अबाधित आहे किंवा ती कायमस्वरूपी राहील असं वाटतं. आणि ते ब्रँडच्या पलीकडे गेलंय, ते प्रोडक्ट ब्रँडच्या पलीकडे गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते अत्यंत घराघरात पोहोचलेलं आणि जिव्हाळ्याचा दोन पिढ्यांना जोडणारा एक दुवा बनलेला आहे. आपल्याला शुभेच्छा, आपल्याला शुभेच्छा आणि कालनिर्णयालाही शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुद्धा आणि आगामी काळात सुद्धा. आणि आज वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.